या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। चुलीच्या ठिणगीमुळे झोपडीला आग लागून वृद्ध दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झालाय। बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून तर भीमराव काशीराम पवार कमल भीमराव पवार असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचं नाव आहे। दरम्यान आज पहाटे 6 सुमारास कमल पवार यांनी पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवली होती। चुलीतल्या ठिणगीमुळे त्यांच्या संपूर्ण झोपडीला आग लागली असून यात पती भीमराव पवार हे झोपडीमध्ये झोपलेले असल्यानं कमल पवार ह्या त्यांना उठवण्यासाठी आत गेल्या, मात्र यावेळी आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं या वृद्ध दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झालाय। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।